हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एक सुका मसाला जो हॉटेलसारखा चव देणारा असेल आणि तो खूप छान होतो आणि त्याची चव जी आहे भाजीची ती सेम हॉटेलसारखा आपला जो सुगंध पसरतो तसा येणार आहे. तर आपण मसाला कसा करणार आहोत ते बघणारच आहोत, पण मी त्याच्यापासून भाजीसुद्धा बनवली आहे ती पण आपण बघूया कशी बनवायची ते, आणि हे तुम्ही नक्की करून बघा. मी इथे हा चमचा घेतला आहे. हा चमचा याच मापाने मी सगळ्या मसाल्यांचं प्रमाण घेणार आहे. तर तुम्ही असा एक चमचा निवडा की जो स्टँडर्ड असेल, त्याच्यामुळं तुम्हाला ते माप बरोबर बसेल. तर मी इथे 4 चमचे धणे घेतलेत. हे जे गावरान धणे आहेत, तुम्ही नॉर्मल धणेही घेऊ शकता. तर हे 4 चमचे घेतलेत. 2 चमचे मी बडीशेप घेतली आहे. बडीशेपनी खूप सुंदर वास येतो आहे. आणि जिरे घेतलेत 2 चमचे. जिऱ्यालाही खूप सुंदर वास असतो. आणि इथे 1/4 चमचा मेथीदाणा, 8-10 काळी मिरी, 8-10 लवंगा, 3 दालचिनी घेतलेत तुकडे, 5-6 मसाल्याची वेलची नसेल तर तुम्ही साधी वेलची घ्या आणि मसाल्याची एकच वेलची घाला. तमालपत्र 3 घेतलेत आणि 1-5-6 लाल मिरच्या घेतल्यात. तर तुम्ही बेडगी मिरची घेऊ शकता किंवा साधी मिरची घेऊ शकता. तर हे सगळं आपण या प्रमाणात घेतलं आहे. आता याला आपण छान भाजून घेऊया, पण एकदम मंद आचेवर. अजिबात जास्त रंग हे करायचं नाही आहे. जास्त भाजलं तर त्यातले इसेन्शियल ऑइल्स निघून जातात, तर ते थोडेसे फक्त आपल्याला गरम करून रिलीज करायचेत. तर अगदी फक्त मी परतलं आहे, जास्त काही केलेलं नाही आहे. तर हे आपण इथे थंड करायला ठेवूया. हे सगळे मसाले थंड होतात. त्याच्यानंतर आपण सुरुवातीला इथे मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये 1/4 कप शेंगदाणे घेतलेत, 1/4 कप भाजकी डाळ घेतली आहे, 1-10 काजू घेतलेत, त्याच्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 छोटा कांदा घेतला आहे. तुम्ही कांदा आणि लसूण स्किप पण करू शकता, नंतर घालायचा असेल तुम्हाला भाजी करताना तर घालू शकता. 1/2 कप मी इथे मखाना घेतला आहे. मखान्याने हे सगळं जे ओलसर वाटण होईल ते सुकं होऊन जाईल. तर इथे मी पॅनमध्ये तेल घेतलं आहे, 1-2-3 चमचे तेल घेतलं आहे. आणि हे जे वाटण केलं आहे हे मी आता छान परतून घेणार आहे, कारण की ह्याच्यातलं आपल्याला मॉइश्चर काढून टाकायचं आहे. ओलेपणा बिलकुल राहिला नाही पाहिजे, म्हणून हे छान परतून घ्यायचं आहे हळूहळू. मोठ्या गॅसवर नाही, अगदी हलक्या मंद आचेवर करायचं आहे. तर हळूहळू सुकं होत जाईल. त्याच्यानंतर हे सुकं खोबरं घातलं आहे. तुम्ही हे स्किप करू शकता किंवा टाकू शकता. 1/4 चमचे सुकं खोबरं घातलं आहे मी, कीस आहे तो. तर हे छान परतून घ्यायचं आहे. बघा याचा रंगही छान बदलला आहे आणि पूर्ण मॉइश्चर निघून गेले. तर आता हे छान आपलं झालं आहे. तर आता हे जे आधीचे मसाले जे मी थंड करायला ठेवले होते ते आता मिक्सरच्या भांड्यात हे केले. आणि त्याच्यामध्ये मी 1/4 चमचा हळद घातली आहे, 1/2 चमचा बेडगी मिरची घातली. तुम्ही पाहिजे तर तिखट घालू शकता. आणि इथे 1/4 चमचा आमचूर पावडर घातली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी घातली आहे आणि थोडंसं जायफळ घातलं आहे किसून. आणि हा मसाला मिक्सरला छान बारीक वाटून घेतला आहे. थोडंसं मीठ पण घातलं आहे त्याच्यामध्ये मी. आणि हा दुसरा मसाला जो आहे भाजलेले जिन्नस, ते पण आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर इथे बघा हा मसाला तयार झाला आहे. हा तुम्ही असाही वापरू शकता गरम मसाला म्हणून. आणि हे जे मिश्रण मी केलं आहे मिक्सरमध्ये, तर हे तुम्ही दोन्ही वेगळे ठेवू शकता किंवा एकत्रही करू शकता. तर मी इथे एकत्र केलं आहे, कारण हा मसाला छान वाटतो भाजीमध्ये दोन्ही एकत्र केलेला. आणि हा टिकतोही छान, कारण आपण त्याचं पूर्ण मॉइश्चर काढल्यामुळं हा भरपूर टिकतो. आणि हा काचेच्या बरणीत काढून ठेवा, कारण काचेच्या बरणीत मसाला नेहमीच चांगला राहतो. तर इथे हा मसाला मी भरून ठेवते. हे बघा काचेच्या बरण्यात भरून ठेवला. त्यानंतर मी इथे भेंडी घेतली आहे. भेंडी छान धुवून घेतली आहे आणि ही बारीक अशी चिरली आहे उभी उभी. तर ही चिरून घेतली आहे मी. आणि हा मसाला आपण ह्याला यूज करणार आहोत भाजीसाठी. तर चला आपण करूया. इथे पॅन घेतला आहे. पॅनमध्ये मी 1-3-4 चमचे तेल घेतले. त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे 1 चमचा, नंतर 1 चमचा जिरे घातलेत आणि ही सगळी भेंडी घातली आहे. ही छान आपण परतून घेऊया मस्त. ही छान परतायची आहे म्हणजे चव छान लागते. नंतर मीठ घातलं आहे थोडंसं, हळद घातली आहे आणि लाल तिखट, कारण आपण मसाल्यात बेडगी मिरची घातल्यामुळं आपण इथे तिखट वापरू शकतो. आणि हे 2 चमचे जो मसाला तयार केला आहे तो घालायचा याच्यामध्ये. आणि हे छान फ्राय करायचं परत एकदा. हे छान फ्राय झालं की आपण त्याच्यामध्ये 2 चमचे दही घालूया. दह्याने चव खूपच छान येते भेंडीला आणि थोडं मॉइस्ट मिळते भाजी खायला, एकदम सुकी होत नाही. तर हे झाकण ठेवून मी 1-7-8 मिनटं शिजवलं आहे. त्याच्यानंतर ही भाजी तयार झाली आहे. तर ही सर्व्ह केली आहे आता मी.
आणि भाजी बघा किती सुंदर तयार झाली आहे. मी याने गार्निश केलं आहे कोथिंबीरनी. तर अशी भाजी आपली तयार झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा, भाजी करून बघा. आणि मसाला तर त्याहून सुंदर होतो, तर तो सगळ्या भाज्यांमध्ये चालतो, ग्रेव्हीमध्ये चालतो, सुक्या भाज्यांमध्ये चालतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही मसाल्याची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीसाठी. थँक्यू.